यात्रा जुन्नरला आहे. जुन्नरचे आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत माझ्या माहितीप्रमाणे. बेनके काळे झेंडे भाजपने दाखवले, त्याच्यावर नागपुरात कशा करता बोलू मी? त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलायला. आता हे काळे झेंडे का दाखवले हे आधी सांगा, काही कारण असेल ना. स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून. ठीक आहे, हा स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांना बोलू द्या. बोला. टाइम्सचा सर्वे झाला, त्यामध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना दिसत आहेत. भाजपला 95 ते 105 जागा आणि ठाकरे गटाला 26 ते 31 जागा दाखवत आहेत सर्वे. महाराष्ट्र विधानसभेच्या जागा. आता कोणाचा सर्वे आहे हा? टाइम्स म्हणजे काय? ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का? याच लोकांनी सर्वे दिला होता ना की मोदींना 350 जागा मिळतील. हेच ते लोक आहेत की 350 भारतीय जनता पक्ष लोकसभेला, महाराष्ट्रामध्ये 40 हे सगळे भाजप मिळून, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही 175 ते 180 जागा 100% जिंकतो. या सर्वेवरती विश्वास ठेवू नका. हे सर्वे जे आहेत, हे जे सर्वे येत आहेत, हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो. हे त्यांचं काम सुरू झालं, याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होत आहेत. शरद पवार यांच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी काल संकेत दिले बोलता. मुख्यमंत्री कोण संकेत देणार? हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे. निवडणूक आयोगाला खोके दिले काय? निवडणूक आयोगाला खोके दिले का? खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा. हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या, त्यांनी घेतल्या नाहीत. महाराष्ट्र झारखंड त्यांनी दूर ठेवलं, कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी. सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून. महाराष्ट्रात त्यांना सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी. म्हणून या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकलल्या आहेत. त्या बघू आता काय कसं काय. काल आपण बोलले होते की नागपूर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे ग्रामीणमध्ये एक आणि शहरात एक, तर नेमका शहरात कोणत्या जागेवर करता शिवसेना आपली प्रयत्न करते? दक्षिण मतदारसंघातून नागपूरच्या तुमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडी इच्छुक आहे. तुम्ही नागपूर शहरात एक मागणार आहात, नेमकी कोणती? त्या मागण्यापेक्षा मागायला कशाला पाहिजे. आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे. एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात रामटेक. अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे, ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे, लक्षात घ्या. अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे. नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत एक आम्ही जागा लढू. नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे. रामटेक विधानसभा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का? या संदर्भात चाचपणी सुरू आहे. सर आपने कहा की कुछ गडबडी हो सकती है इसलिए इलेक्शन एक साथ नहीं ले जा रहे 4 स्टेट के. आपने देखा होगा की झारखंड की जो खबरें आ रही है, अब देखिए वहां क्या हो रहा है, क्या होने जा रहा है. वहां हेमंत सोरेन जी को तकलीफ में लाने की कोशिश फिर एक बार हो रही है. उनकी सरकार एक मजबूत सरकार है, उसमें से कुछ लोग तोड़ने की कोशिश चल रही है वहां. आज ही मैंने खबर यहां ही पढ़ी है. इसलिए चुनाव अगर घोषित करते तो आचार संहिता यानी कोड ऑफ कंडक्ट लग जाता है. महाराष्ट्र में भी ये जो लोग बैठे हैं ये त्रिकूट, उनको और टाइम मिलना चाहिए खेला करने के लिए, सरकारी तिजोरी खाली करने के लिए. इसलिए ये नहीं हो रहा है. आपने वन नेशन वन इलेक्शन की बात करते हो तो आप 4 स्टेट का इलेक्शन एक साथ नहीं ले सकते हो ना. हाँ, रामगिरी महाराजांची सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आहे. रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवण्यात आली. किरण जीजींनी कहा है की लोकसभा विधानसभा में हंगामा करना कार्यक्रमात ज्या महिला येत नाही त्यांचा फॉर्म जे आहे ते रद्द करण्याची धमकी दिली जात आहे. आरोप नाही, सत्यच आहे. हे सत्यच आहे. जर तुम्ही त्या कार्यक्रमाला आला नाही
तर त्यांना धमक्या दिल्या जातात महिलांना, म्हणजे शेवटी महिलांना धमक्या देऊन फक्त 1500 रुपये नाही तर धमक्या दिल्या जात आहेत, म्हणजे बोनस आहे 1500 प्लस धमकी। राजेंद्र सिंगने काल शरद पवारांसोबत होऊन ते म्हटले की मी दबाव होता म्हणून गेलो, माझं मला पवारांचं नेतृत्व मान्य आहे। हे शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत जसं आहे तसंच आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत पण तेच आहे। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांनी दाखल केलेले खटले, त्या यंत्रणेवरती असलेला अमित शाह फडणवीसांचा दबाव, त्याच्यातून आमदार फुटले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर खटले टाकण्याची आणि त्यांना अटक करण्याची धमकी होती, त्यांच्या पेल अटक केली होती, आणि या सगळ्यातून हे सरकार बनलेलं आहे। त्याच्यामुळे जोर जबरदस्ती धमक्या खोके याचा हा संगम आहे। मोदी सरकारने एक इश्तेहार निकाला है, उसमें जॉइंट डायरेक्टर सेक्रेटरी जॉइंट सेक्रेटरी के 45 पद ये लैटरल एंट्री से भरने जाने वाले, नागपुर से भरने वाले हैं। सर अंजलि दमानी ने कहा है कि लोग नागपुर से भरने वाले हैं। सर अंजलि दमानी यांनी गंभीर आरोप केले अजित दादांवर आणि